गावचे चैतन्य मामूनकर, त्यांनी या कंपनी बाबतीमध्ये अपूर्ण असल्याची वेळोवेळी त्या ठिकाणी माहिती दिली आणि ती कंपनी चालू करू नका म्हणून त्यांनी वेळोवेळी ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. तरीसुद्धा तालुक्यातील आमदार हे ती कंपनी चालू करण्याच्या मागे इतके लागलेले होते की तुम्ही चालू करा, जे काय असेल ती मी बघून घे. आणि त्यांच्या ह्या वाक्यामुळे आज निष्पाप कामगारांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. आरोप करायला काय कोणाला पैसे द्यावे लागत नाही आहेत आणि असं म्हटलं गेलेलं आहे, बोलणाऱ्याचं तोंड थांबवू शकत नाही आहे. तरी पण स्नेहल ठीक आहे, आत्ता राजकारणामध्ये अग्रेसिव्ह होते ती, धन्यवाद तिला. परंतु तिला अजून कल्पना नसेल कदाचित की असा एकही कंपनीवाला किंवा एकही कोण माणूस असं बोलू शकतो आहे की आमदारांकडनं चुकीचं कधी काय होतं आहे झालं आहे आणि आमच्या रक्तात नाही ते. जर असा अपघात झाला तर पहिला काय आपला स्वार्थ साधायचा, ह्याच्या अगोदरचे काय मंडळी होते त्या अपघात झाला का पहिला आमचं काय ते बोला आणि मग जे काय झालेलं असेल त्यांचं. आमची ती वृत्ती नाही आहे. 2 दिवस आम्ही तिचं ठाण मांडून होतो, जो घडला ते चुकीचं घडलेलं आहे आणि त्यांना पूर्ण न्याय मिळवून देण्याचं काम या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे. जे काय बोलतायत त्यांनी थोडंसं विचार करून बोलावं, कारण हे जे काय मान्यता देतात ते सरकार मान्यता देते, MPCB, MIDC ह्या सगळ्या त्याला कारणीभूत आहेत की जेणेकरून त्यांनी मान्यता दिली तर हे चालू होतं. म्हणून त्याची मान्यता मिळाली का नाही का असत, कारण तिथं पूर्वी अंजनिया कंपनी होती, ती या मालकाने विकत घेतली. आता जो मालक विकत घेतो तो काय नुसतं शोसाठी ठेवतो का? मग त्यांनी केलेली ती सुरुवात होती. आता ते काय आत्ता 4-6 महिन्यात नाही चालू झालेली, ते एखाद वर्ष मला वाटतं होऊन गेलं. आम्ही फर्स्ट टाईम आता हा अपघात झाला तेव्हा त्या कंपनीत गेलो, आम्ही त्या कंपनीत अजून गेलो पण नव्हतो. परंतु जे काय आरोप करतायत, प्रत्यारोप करतायत, त्यांनी थोडंसं विचार करून बोलावं, कारण त्यांचा तोल सुटायला लागलेला आहे असं आम्हाला वाटतं आहे. कारण ही MIDC 86 सालामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये आलेली होती आणि तेव्हापासून ते आता कंटिन्यू आहे. आता तिला कसं काय पुढं सांभाळायचे काय करायचं ते काम आम्ही करतो आहे. म्हणून कोणाला असा अपघात व्हावा किंवा काय ह्यासाठी आम्ही कुठल्याच कंपन्या आणत नाही, आणणार नाही. परंतु जे काय परवा कालचं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी जरा विचार करून बोलावं हे म्हणणं आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांना 1 कोटी मिळावे आणि जे जखमी आहेत त्यांना 50 लाख मिळावे असं त्यांनी देखील मागणी केलेली आहे. अभिनंदन करू त्यांचं एवढे पैसे मिळवून दिले. तर आम्ही जे काय ठरवलं होतं मालकाकडनं 30 लाख रुपये मुख्यमंत्री साहेबांकडून पहिले पैसे येत आहेत, असे पैसे प्रायव्हेटला दिले नव्हते. ही पहिली केस आहे की त्यांना 5 लाख रुपये प्रत्येकी आणि 30 लाख असे 35 लाख, त्यामध्ये 10-11 लाख रुपये त्यांना इन्शुरन्सचे मिळतील, असे जवळजवळ 45 लाख आणि ते कायद्यामध्ये बसले तर 5,000 रुपये पेन्शन बसेल त्यांच्या वारसांना. तर अशा प्रकारचं काम आम्ही करतो आहे. ही पहिली केस आहे की एवढी मोठी रक्कम त्या MIDC आपण मंडळींनी मिळवून दिलेली आहे. हे तुम्ही आलात काय गेलात काय पाहिलं काय असं होत नाही. तिथं कंपल्सरी थांबणं, त्यांची काय वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे, कलेक्टर होते, SP होते, सगळे होते आणि रात्री 3 वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री स्वतः आले. आम्ही तिथं 5 वाजेपर्यंत होतो आणि काल पूर्ण भोड्या काढून देईपर्यंत आम्ही होतो. अजून 4 भोड्या डिटेक्ट झालेल्या आहेत, त्याचं पण काम चालू आहे.